करायचं स्मरण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शुक्रवार, 21 जून 2024, फार उत्तमाचा दिवस, वटपौर्णिमा. बघा, प्रत्यक्षात पाहायला गेलो समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. वटपौर्णिमा म्हणजे वडाचं झाड. बघा, वट म्हणजे वडाचं झाड. आणि ज्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्या, अंधार आणि प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःच पाहावं की आपण अंधारामध्ये आहोत का प्रकाशामध्ये आहोत. ज्यामध्ये प्रत्यक्ष आपण स्वतःहून विचार करत असतो की आपला देह हा दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. कारण का भाग दिलेला आहे? कारण दिवस उत्तमाचा आहे, वटपौर्णिमा. ज्याप्रमाणे स्त्रिया बघा व्रत करत असतात, वडाच्या झाडाची पूजा करत असतात, का? कारण पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावा. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर जन्म प्राप्त झालेला आहे, त्याचप्रमाणे मृत्यू हा आपल्याला प्राप्त होणारच आहे. जन्माची तारीख माहिती आहे, परंतु मृत्यूची तारीख माहिती नाही आहे. परंतु बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, जेवढं आयुष्य तेवढंच आपण जीवन जगणार आहोत. आपण जेवढी कर्म केलेली आहेत, त्या कर्माच्या पुण्याईने आपण तेवढंच आयुष्य जगणार आहोत. आपण या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेलो आहोत, आणि शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपल्याला जो जन्म प्राप्त झाला आहे, त्या जन्माचं सार्थक नक्कीच झालं पाहिजे. जन्मता जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्यते. प्रत्यक्ष पत्नी पतीसाठी बघा, एका दिवसासाठी, कारण का? पतीचं आयुष्य वाढावं यासाठी व्रत उपवास करत असते. ज्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या घरामध्ये असणाऱ्या कटकटी भांडण आपल्याला ऐकायला यायच्या, आणि त्याच घरामध्ये आज प्रत्यक्षपणे त्या पतीचं पत्नीकडून का होत आहे? पूजा होत आहे. फक्त एकच दिवस का? नाहीये. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे बघा 365 दिवस आहे, वर्षानुवर्ष सेवा करत राहणं खूप गरजेचं आहे. पतीने पत्नीचा विचार केला पाहिजे, पतीने पत्नीचा विचार केला पाहिजे. दोघांनी विचार केला तरच, ज्याप्रमाणे सायकल आहे, बघा सायकलची दोन चाकं आहेत, ज्याप्रमाणे उत्तम रीतीने हवा आहे, त्याप्रमाणे ती सायकल चालणार आहे की नाही? जर एक चाक जर पंक्चर असेल, बरोबर की नाही, तर बरोबर चालेल का ती सायकल? नाही चालणार. म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे? वटपौर्णिमा. आपल्या आयुष्यामध्ये
आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आहे त्याचप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा प्रखर आणि तेजोमय झालं पाहिजे. अंधार नसला पाहिजे, अज्ञान नसला पाहिजे. ज्ञानरहित असलेला हा देह म्हणजे प्रत्यक्षपणे अज्ञान मूल हरणम. जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे श्री सद्गुरु पादोदकम पिबेतम. एखाद्या वेळी पूजेला जे काही व्रत असेल, जे काही उपासना असेल, एखादी विधी असेल, त्यावेळेला जर काही आपल्याला मिळत नसेल, एखादी गोष्ट बघा प्रत्यक्षपणे, तर आपण त्या वस्तूवरून ज्या पतीचं प्रत्यक्षपणे बघा आयुष्य वाढवण्यासाठी आपण त्या वडाच्या झाडाला बघा प्रत्यक्षपणे फेऱ्या मारतो की नाही. कारण का? कारण पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी. सप्तजन्मी हाच पती मला प्राप्त व्हावा त्यासाठी आपण त्या वडाच्या झाडाला दोरा बांधतो. परंतु घरी आल्यावर त्याच पतीशी भांडण होते, पती पत्नीशी वाद होतात, म्हणजे आपण नेमकं चुकलो कुठे? समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण. कारण ज्या वेळेला प्रत्येकाने नम्रतापूर्वक आणि काळजीपूर्वक विचार करूनच मग बोललं पाहिजे. भांड्याला भांडा लागणारच आहे. संसार या बघा प्रत्यक्षपणे समर्थांनी ओवी लिहून ठेवलेली आहे. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. एकच दिवस पतीचं आणि पत्नीचं पूजा करून होत नाही. त्यावेळी प्रत्यक्षपणे जोपर्यंत पती आहे, जोपर्यंत पत्नी आहे, तोपर्यंत आपण सेवा करणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण त्यांचे विचार ऐकत राहू, बघा प्रत्यक्षपणे एकमेकांचे विचार ज्यावेळी ऐकून घेतील ना, त्यावेळी पती पत्नींचा संसार हा उत्तमाचा होणार आहे. कारण विश्वाचा मालक आहे, चिंता वाहतो विश्वाची. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण आपली स्वतःची बघा आपल्या कुटुंबाची जी जबाबदारी असते, त्या कुटुंबात फक्त असतात 4 ते 5 माणसं, बरोबर की नाही? पण ते 4 ते 5 माणसं त्यांची जबाबदारी सांभाळण्यासाठी संपूर्ण आपण आयुष्य घालवत असतो. कारण समर्थ म्हणाले, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. का आनंद आपल्यामध्ये असला पाहिजे? आपल्या मुलांना, आपल्या मुलींना काय हवं काय नको ते आपण प्रत्यक्षात देणं गरजेचं आहे. आपल्या आईवडिलांना जे काय हवं असेल ते नक्कीच दिलं पाहिजे. आपल्या पत्नीला जे काय हवं असेल ते दिलं पाहिजे. ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. जर एका दिवसात बघा एकच दिवस फक्त पूजा केल्याने जर बघा आपण विश्वास एखाद्या गोष्टीवर असा ठेवतो की त्यामुळे सर्व आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे कर्म आपण करत असतो, परंतु जास्त विश्वास कशावर असतो? तर नशिबावर. परंतु जर कर्मच केले नाही तर नशीब आपल्याला साथ देईल का? नाही ना. म्हणून एकच दिवस फक्त पतीची पूजा केल्याने सप्तजन्मी आपल्याला तोच पती लाभेल का? विचार केला पाहिजे. कारण या क्षणाला, या वेळेला मला हा पती प्राप्त झालेला आहे, या पतीला ही पत्नी प्राप्त झालेली आहे, या दोघांमिळून प्रत्यक्ष संसार उत्तमाचा करणं ही आपली जबाबदारी. कारण ज्या वेळेला पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश बघा प्रत्यक्षपणे लग्नाच्या वेळी सर्वांच्या समोर आपण काय केलं होतं?
प्रदक्षिणा घातली होती की नाही? अग्नीसमोर सर्वां लोकांसमोर आपण, बरोबर की नाही, ती साक्ष होती. कारण त्याचप्रमाणे सुखाचा संसार हा आपल्याला करता यायला हवा. समर्थ म्हणाले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. कोणी दुसऱ्यांनी प्रत्यक्षात बघा आपल्या शेजारी पाजारी असतातच, कोणी फणस आणला भाग कसा दिलेला आहे, कोणी फणस आणला तर आपण आपल्या पतीला सांगत असतो किंवा पत्नीला सांगत असतो, आपल्याला सुद्धा एक फणस आण. परंतु त्यांचा कापा निघतो आणि आपल्या आणल्यावर बरका निघतो. भाग कापा आणि बरक्याचा नाही आहे तर त्यामुळे होणाऱ्या कटकटी की त्यांनी कसा शोधून आणला, त्यांनी कसा बघून आणला, विचार करा. म्हणजे काय आपण पाहिलं, बरोबर की नाही? भाग फणसाचा नाही चालला, भाग या पिंडाचा चाललेला आहे, या देहाचा चाललेला आहे. काय पाहिलं? म्हणून समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. का सांगितलं मरावे परी कीर्ती रूपे उरावे? अरे याच जन्मी आपल्याला प्रत्यक्षपणे नरदेह प्राप्त झालेला आहे आणि याच जन्मामध्ये हा संसार सुद्धा उत्तमाचा चालवण्यासाठी उत्तमाची पत्नी मला प्राप्त झालेली आहे. पत्नी म्हणत असे मला उत्तमाचे पती प्राप्त झालेले आहेत आणि दोघांचा संसार उत्तमाचा चालवण्यासाठी प्रत्यक्ष मार्गसुद्धा उत्तमाचा, तो म्हणजे भक्ती मार्ग प्राप्त झालेला आहे. याशिवाय मला आणखी काय पाहिजे? मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, साईज मुक्तीचे वर्म खाई पडे, बाकी काही नको. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही नाही ते आपण मागत असतो. परंतु जे बघा प्रत्यक्षपणे अंथरून पाहून पाय पसरावे, त्याचप्रमाणे जे आपल्या वाट्याला आले आहेत ना, त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. आपल्या पतीकडे जरी कमी पैसा असेल ना, तरी चिंता करण्याची गरज नाही हो, बरोबर की नाही? आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये वाकून बघतो, अरे त्यांच्या घरामध्ये इतकं आहे परंतु आपल्यामध्ये कमी आहे, कमतरता आहे, चालेल. परंतु आपला पती व्यसनामध्ये अडकलेला नाही आहे, आपल्या पतीला कुठलाही नाद लागलेला नाही आहे. प्रत्यक्षपणे आपला पती उत्तमतेने जो भक्तिमार्ग प्राप्त करून दिलेला आहे, त्या भक्तिमार्गाला आहे. म्हणजे शेवटी काय आहे? आयुष्य हेची रत्नपेटी. हीच रत्नपेटी प्रत्यक्षपणे पतीने सुद्धा पाहिली पाहिजे की माझी पत्नी प्रत्यक्षात बघा जे मी काय कमवतोय मी पण नसावा, परंतु मला जेवढं काही प्राप्त झालेलं आहे त्या पैशामध्ये, त्या आनंदामध्ये सुद्धा मला साथ देत आहे. म्हणजे त्याचप्रमाणे संसार हा उत्तमाचा नक्कीच प्राप्त होणार आहे. जर आपण एकमेकांकडे जर बोट दाखवून एकमेकांना वाईट शब्द जर आपण बोललो तर त्याला वटपौर्णिमा म्हणत नाही. हीच खरी वटपौर्णिमा आहे, हीच खरी वडाची पूजा आहे. देवाला सुद्धा काय हवं असतं? आपण देवाकडं इतकं मागत असतो, देव आपली सर्व इच्छा पूर्ण करत असतो. परंतु देवा बघा देवाला प्रत्यक्षात काय हवं असतं? की प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर तुमचा जन्म झालेला आहे, ज्याप्रमाणे जन्म आहे तोपर्यंत प्रत्यक्षपणे आयुष्य कसं टिकायचं, कसं टिकवायचं, जोपर्यंत शेवटचा दिवस गोड होत नाही तोपर्यंत. म्हणजे शेवटचा दिवस गोड केव्हा प्राप्त होईल? ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी देह उभा राहील त्यावेळी नक्कीच सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. तस्मै श्री सद्गुरवे नमः. म्हणून समर्थ म्हणाले, वृक्ष वल्ह्या मासोयरे
वनचरी संतांची शिकवण आहे, सर्वांना नमस्कार करणं. आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जी नम्रता आहे ती शेवटपर्यंत चांगली टिकवणं हे गरजेचं आहे. आणि हाच विश्वास ठेवून उत्तमतेने आणि आत्मविश्वासाने जो आपल्याला पती लाभलेला आहे, जी पत्नी आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्याचप्रमाणे आपला संसारसुद्धा उत्तमाचा कसा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी उत्तमतेने उपासना, पूजा, त्याचप्रमाणे देवाचं दर्शन आणि नामस्मरण करूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.